आणि आता बातमी आहे कोकणातून. सावंतवाडीत महायुतीत कलगीतुरा रंगलेला आहे. सावंतवाडी मतदारसंघात फलकबाजी पाहायला मिळतीये. भाजपा नेते राजन तेलींच्या वाढदिवसाचे फलक झळकलेले आहेत, तर दीपक केसरकरांच्या घराजवळ हे फलक लावण्यात आलेले आहेत. राजन तेली आणि दीपक केसरकर यांच्यात आरोप प्रत्यारोप मध्यंतरी पाहायला मिळाले होते, टीका टिप्पणी मध्यंतरी पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर हे फलक लावण्यात आलेले आहेत. सिंधुदुर्गात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घराजवळ ही फलकबाजी करण्यात आली आहे, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि जिथे फलक लागलेले आहे दीपक केसरकर यांच्या घराजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी, पाहुयात. नंतर विधानसभेच्या निवडणुका काही महिन्याने होणार आहेत, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर सावंतवाडी मतदारसंघात मात्र जरी महायुती एकत्रित असली तरी याच्यामध्ये मात्र महायुतीत कुठेतरी बॅनरवार होताना दिसतंय. माजी आमदार राजन तेली यांनी मात्र आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक बॅनर झळकवलेत. हे संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यात, वेंगुर्ला असेल, सावंतवाडी असेल आणि दोडा मार्ग असेल, या तालुक्यामध्ये झळकवलेले आहेत. मी आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अगदी श्रीधर अपार्टमेंटच्या घराच्या समोर आहे आणि अगदी घराच्या जवळच राजन तेली कशासाठी सावंतवाडी तालुक्यातील आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी असा एक बॅनर लावलेला आहे. याच प्रमाणे प्रत्येक जे विकास कामांचे मुद्दे असतील तर त्या संदर्भात वेंगुर्ले चिपी प्रश्न असेल किंवा वेंगुर्ल्यातले शहर असेल किंवा तालुक्याच्या ज्या समस्या आहेत किंवा दोडामार्ग मधील MIDC च्या मधील अद्याप सुरू झालेली नाही त्याच्या समस्या असेल, या समस्या घेत कुठेतरी भाजपने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना डिवचण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे. राजन तेली हे सातत्याने या मतदारसंघावर दावा करतायत आणि याचाच एक परिणिती म्हणून आज हे बॅनर वॉर मोठ्या प्रमाणात भाजपकडून होताना दिसतंय. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग.